नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय समर्थ लेखनी। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडींना। करमाळ शहरातील नागपंचमी काही आवरत असते। शहरात सकाळी नागप्रतिमेचे मानकरी व पुजारी रामचंद्र दळवी व भैया दळवी, जयवंत दळवी, महेश दळवी, सागर दळवी यांच्या किल्ला विभाग येथील निवासस्थानापासून सकाळी 8:30 नागाच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात, नंतर रावणगाव रोड वरील नागोबा मंदिरात नेण्यात आली आणि तिथे ती दर्शनासाठी ठेवण्यात आली। ही परंपरा जे नाग प्रतिमेचे जे मानकरी आहेत यांच्या घरात पूजा अर्चा करून आरती करून ही नागाची मूर्ती रावगाव रोड वरील नागोबा मंदिरात नेण्याची आणि तिथे दर्शनासाठी ठेवण्याची परंपरा आहे। यावेळी विविध सामाजिक संप्रदायातील नागरिक तसेच नागनाथ मित्रमंडळचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुक्रवारी दिवसभर करमाळ शहरात युवक वर्ग मोठ्या संख्येने पतंग उडवण्याचा आनंद घेत होता। विविध प्रकारचे पतंग यावेळी आकाशामध्ये तरंगताना दिसले। युवकांनी वेगवेगळा ग्रुप केला होता। पतंग उडवताना काटाकाटी खेळताना एक ग्रुपचा पतंग काटून गेल्यावर दुसऱ्या ग्रुपचा युवक आरडाओरडा करत आनंद व्यक्त करत तर काही पतंग पकडण्यासाठी धावत। या प्रसंगी स्पीकरही लावले होते। विविध फिल्मी गाणे लावून पतंग उडवण्याचा आनंद हे तरुण घेत होते। रावगाव रोडवर नागोबा मंदिरात नागोबाचे दर्शन घेतल्यानंतर लोक यात्रेमध्ये जात होते। महिला पुरुष आबालवृद्ध बालगोपालांनी जत्रेचा तर आनंदच लुटला। यात्रेतील विविध खाद्यपदार्थ बालगोपालांसाठी विविध प्रकारचे पाळणे खेळणी असल्या कारणाने त्याचा आनंद मनमुराद बालगोपाल घेत होते आणि ओघानेच त्यांचा आनंद साजरा करताना त्यांच्या पालकांना म्हणजे आई वडिलांना खिशाला झळई बसत होती। पण त्या खिशाची झळई मुलांच्या आनंदामध्ये आई वडील सहन करत होते। या प्रसंगी श्रीनाथ मित्र मंडळ यात्रा उत्सव समितीचे जालंधर जाधव वस्तात यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी प्रसादाचेही आयोजन केलं होतं। तसेच यात्रा पार पडावी म्हणून योग्य नियोजन देखील यांनी केलं होतं। या मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता। लोक दर्शनासाठी जसे मोठ्या उत्साहाने येत होते तसंच जत्रेतील विविध खेळांचे करमणुकीचे कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा जात होते। ज्या जत्रेची दृश्य आपण बघत आहोत, जत्रेमध्ये खाद्यपदार्थांच्या गाड्याही आपले खाद्यपदार्थ किती सुंदर आहेत हे सांगत होते आणि प्रत्येक जण त्या गाड्यांवरील कुठल्या गाडीचा पदार्थ चांगला आहे हे देखील लोक आवर्जून खवये लोक बघत होते। मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगणे आणि हो सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जमलंच तर सर्वत्र व्हिडिओला शेअर देखील करा।